जाहीरनाम्यात दिलेली कोणतीही आश्वासने न पाळता उलट जनतेला त्रास होणारे निर्णय घेऊन भाजप सरकारने जनतेचा विश्वासघात केल्याची टीका आज भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार सुरेश टावरे यांनी केली. मुरबाड येथे काँग्रेस पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. मुरबाड तालुका काँग्रेसचे जनसंपर्क कार्यालय शहराच्या मध्यभागी करण्यात आले असून आज त्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी भिवंडी शहापूर कल्याण तालुक्यातील मान्यवर उपस्थित होते. त्यांचे स्वागत मुरबाड तालुका काँग्रेस कमिटीने केले. तसेच माजी खासदार सुरेश टावरे यांच्या नेतृत्वाखाली मुरबाड येथील पेट्रोल पंपावर अनोखे आंदोलन करण्यात आले. इंधन दरवाढीचा निषेध म्हणून काँग्रेस कार्यकर्त्यांनी पंपावर येणाऱ्या वाहन चालकांना सरकारच्या वतीने चॉकलेट लॉलीपॉप देऊन भाजप सरकार विरोधी जोरदार घोषणाबाजी केली. या कार्यक्रमात ज्येष्ठ नेते हरिभाऊ मडके, नगरसेवक रवींद्र देसले, बदनापूर शहराध्यक्ष प्रकाश घोलक, शहापूर तालुकाध्यक्ष महेश भानके, मुरबाड तालुकाध्यक्ष कृष्णकांत तुपे, माजी पंचायत समिती सदस्य परशुराम भोईर, शहराध्यक्ष योगेश गुजर, पर्यावरण विभागाचे नरेश मोरे, महिला आघाडीच्या ऍडव्होकेट वैशाली खरत, जिल्हा सचिव चेतन सिंह पवार, पत्रकार बाळासाहेब भालेराव, ओबीसी विभाग जिल्हा अध्यक्ष रवींद्र परटोळे, शहापूर बूथ समन्वयक रामचंद्र जोशी, शहापूर विधानसभा युवक अध्यक्ष अंकुश भोईर इत्यादीसह काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी असोळे गणातील अनेक तरुण कार्यकर्त्यांनी तावरे यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांचे या प्रसंगी स्वागत करून त्यांना पक्ष संघटना वाढवून काँग्रेस दारोदार पोहोचवण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी तावरे पुढे म्हणाले की आगामी लोकसभा निवडणुकीत समविचारी पक्षांसोबत चर्चा सुरू असून आघाडी होणार आहे. नोटबंदी, जीएसटी, इंधन दरवाढ या सर्व भाजप सरकारच्या कारभाराला सर्वसामान्य जनता वैतागली असून संपूर्ण देशात भाजप विरोधी वातावरण तयार झाले आहे. या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे मुरबाडचे प्रतिनिधी संजय बोरगे यांनी. ज्या वेळेला मी खासदार तिकीट मिळाला तर त्या ऑफिस मध्येच माझा सत्कार केला होता आणि तिथनच आपली सुरुवात झाली होती. परंतु कालांतराने ते ऑफिस आपल्या अजून गेला आणि तिथे ट्रस्टीचं ऑफिस उघडलं गेलं. तर ते पुन्हा मिळावं म्हणून खूप प्रयत्न केले परंतु नाही मिळाले. परंतु कृष्णकांत तुपेंची जिद्द आणि आज त्यांनी ते आपला कार्यालय हक्काचं कार्यालय जरी भाड्याने असलं तरी काही हरकत नाही त्यांनी सुरुवात केलेली आहे. त्याकरता मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो, त्यांच्या संपूर्ण टीमचं अभिनंदन करतो. तर तुम्ही कामाला लागा आणि लोकांच्या जास्तीत जास्त समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. जी आश्वासना
भारतीय जनता पक्षाने दिली होती, मोदी सरकारने दिली होती, ती आश्वासन कोणती त्यांनी पूर्ण नाही केली। त्यामुळे संपूर्ण देशाचे नागरिक, संपूर्ण देशाची जनता ही त्यांच्या विरोधात झालेली आहे। परंतु फक्त विरोधात झाली म्हणून आपल्याला मतदान करणार हे आपण समजायचं नाही, कारण प्रत्येकाच्या घरी आपल्याला जायचंय, त्यांना समजावून सांगायचंय का ह्या भारतीय जनता पक्षाने जी आश्वासन दिली होती त्याच्या विपरीत सर्व काम केलेलं आहे। कारण त्यांच्या अजेंडेमध्ये नोटबंदी नव्हती, जीएसटी नव्हती, किंवा पेट्रोल दर हे कमी करणार, गॅसचे दर हे कमी करणार अशी अजेंडा होती, परंतु ते व्यवस्थित न राबवता त्यांनी त्याच्या उलट विपरीत परिणाम झालेला आहे। आणि पेट्रोल आणि गॅसचे भाव वाढलेले आहेत, सर्वसामान्यांच्या आवेगाच्या बाहेर गेलेले आहेत। जे रोजचे आपल्या गरजा आहेत, ज्या वस्तू लागतात, त्याही वस्तू महाग झालेल्या आहेत। तर त्यासाठी आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या, आपल्या नेत्यांचं कर्तव्य आहे की प्रत्येकाने असं एक ठरवा तुम्ही। आणि एक महिला वर्गातून फक्त मीच एक उपस्थित आहे याची मला आहे, पक्षाचं काम करायचे एक दुरावी वाहून घेतलेली आहे। 5 वर्षापासून मी स्वतः काम करते, सक्रिय कार्यकर्ता आहे, आणि ह्या कार्यकर्त्यांचं उत्तर पाहता मी काँग्रेस लवकरच तालुक्यामध्ये वळावेल आणि फार मोठं काम करून दाखवेल। येऊन असलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्याचे प्रतिसाद नक्कीच उमटतील अशी साहेबांनी ग्वाही देतो। जनसंपर्क कार्यालयाचा पुरेपूर वापर कार्यकर्त्यांनी करून घेतला पाहिजे आणि इथे येऊन समस्या सोडवण्याचं काम केलं पाहिजे। इथे असलेले पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची एक सांगड घालण्याचं एक उत्तम ठिकाण इथे उपलब्ध झालेलं आहे। सर्व कार्यकर्त्यांनी त्याचा लाभ घ्यावा आणि पक्षवाढीसाठी त्याचे प्रयत्न करावे। जे समविचारी पक्ष आहेत त्यांची आघाडी करायलाच पाहिजे, आणि झाली तर मला तरी असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये तरी आमचे आघाडीने प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण साहेब यांचे प्रयत्न सुरू आहेत आणि ही आघाडी होण्याची शक्यता आहे। येत्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला कशा प्रकारे यश मिळेल असं वाटतं? जे आता भाजप विरोधात वातावरण आहे, परंतु आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करू, आमचे कार्यकर्ते प्रयत्न करतील का सर्वसामान्यांकडे जाऊन ज्या भाजप सरकारने जनतेच्या अपेक्षा ज्या होत्या त्या भंग केलेल्या आहेत आणि त्यांनी जे आश्वासनं दिली होती सत्तेमध्ये येण्याच्या अगोदर ती आश्वासनं पूर्ण केली नाही, म्हणून आम्हाला पूर्ण शाश्वती आहे की आमच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये नक्कीच विजय होणार।